धन्वंतरी जयंतीच्या दिवशी झालेलं आहे. ऋषित्व जे आहे ते ग्रंथरूपाने तुमच्यापुढे आलेलं आहे आणि देवत्व जे आहे ते आशीर्वादात्मक रूपाने आलेलं आहे. कुठलाही रोग असो किंवा जीवनातला कुठलाही अर्थ घेतला तरी त्यामध्ये देवत्वाचा अंश असतो आणि ऋषित्वाचा दिवशी केलं जातं. धन्वंतरीचा वाढदिवस समजला जातो आणि एक वेगळं खूप वर्षांपासून एक वेगळा कॉम्बो शास्त्रकारांनी करून ठेवला आहे, कारण धनतेरस आणि धन्वंतरी जयंती हा आज कॉम्बो हा शब्द खूप प्रचलित झाला आहे. पण त्या काळी त्यांनी धन म्हणजे आरोग्याचं धन आणि त्याशिवाय वास्तवतेचं धन याचं एकत्रीकरण या धनतेरसच्या दिवशी केलेलं आहे. आणि समस्त विश्वामध्ये म्हणजे विशेष करून एशिया खंडामध्ये धन्वंतरी जयंती ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. म्हणजे धन्वंतरीकडून आपल्या वैद्यकांना एक आशीर्वाद मिळावे की जे ज्यामुळे आपली चिकित्सा करण्याची शक्ती वाढावी आणि हीच प्रार्थना याच दिवशी केली जाते.